ज्या पद्धतीने जे काय चालले आहे एकासमोर मी काही वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही, पण वेगळ्या विचारधारेचे पक्ष हे एकत्र कसे काय येणार हा सगळ्यांसमोर पडलेला प्रश्न आहे। आणि म्हणून आम्हाला 48 तास एवढ्यासाठी पाहिजे होते आणि आता 6 महिने तर आम्हाला खूप मुदत मिळालेली आहे। मी भाजपा आणि मुफ्ती महमद एकत्र कसे आले, ती विचारधारा कशी एकत्र आली ते सुद्धा करार मागवलेला आहे। नितीश कुमार आणि भारतीय जनता पक्ष कसे एकत्र आले, ती सुद्धा विचारधारेची एक मिलाफ कसं झालं तो मागवलेला आहे। रामविलास पासवान आणि भाजपा कसे एकत्र आले, चंद्राबाबू म्हणजे जे मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भारतीय जनता पक्ष कसे एकत्र आले होते, ह्या विचारधारा कोणत्या संगमावरती एकत्र आल्या, ही सगळी मी माहिती मागवलेली आहे। आणि ही सगळी माहिती एकत्र केल्यानंतर मग आम्ही भिन्न विचारधारेचे पक्ष एकत्र कसे येऊ हे आमचं आम्ही ठरवू, आणि जे ठरेल ते ठरल्यानंतर आम्ही पुन्हा आमचा जो काही दावा आहे तो करू आणि आपल्यासमोर येऊ। पण मुख्यमंत्री पदाचा जो महत्वाचा हे असणार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी सोबत चर्चा करताना मुख्यमंत्री पदाचा आग्रह कायम राहणार आहे आणि तो किती वर्षांसाठी काय असणार? या सगळ्या गोष्टीबद्दल मी मुळामध्ये सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाने आमच्या बरोबर ठरवलेल्या काही गोष्टी ज्या होत्या त्याच्यामध्ये नक्कीच 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद हे आमच्या युतीमध्ये ठरलेलं एक महत्त्वाचं एक काय एक पद होतं किंवा गोष्ट होती। आणि एकूणच त्यांनी स्वतः खोटं बोलून मला खोटं ठरवण्याचा जो प्रयत्न केला तो मला संतापजनक आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता पहिल्याप्रथम काल मी अधिकृत बोललो हे सगळ्यांसमोर आलं म्हणजे मी सत्तेच्या लोभापायी किंबहुना एखाद्या काहीतरी वेगळं काहीतरी मला लालूच दाखवले गेले आणि म्हणून मी त्यांच्या नादी लागलोय असं काही नाही। पण मी असं ऐकलं, खरं खोटं मला माहीत नाही, परवा भारतीय जनता पक्षाने जेव्हा असमर्थता दाखवली तेव्हा चंद्रकांत पाटलांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या असं मी ऐकलं, खरं खोटं मला माहित नाही, बरोबर ना? तर आता एकदा त्यांनी मित्र मानला नाही तरी आम्ही त्यांना मित्र मानत होतो किंवा आहे, आणि मित्रांनी शुभेच्छा दिल्या आणि मित्रांनी जर काही जर का आम्हाला दिशा दाखवली असेल तर त्या दिशेने न जाणं हे मित्रत्वाला कुठेतरी कलंक लागलं। अरे एकेकांनी बोला, संपर्क केल्यानंतर दर प्रत्येक संपर्कामध्ये नवीन नवीन गोष्टी ठरवल्या जाणार असतील तर त्या संपर्काचा काय अर्थ नाही। माझं म्हणणं असं आहे की हिंदुत्व ही आमची एक विचारधारा आहे आणि हिंदुत्वाला वचनबद्धता हे फार एक महत्त्वाचं त्याच्यामध्ये एक मी म्हणेन एक कलम आहे। आणि म्हणून मी मागेही म्हटलं होतं की राम मंदिर जरूर आम्हाला राम मंदिर पाहिजे। का पाहिजे? तर देशात राम राज्य आहे, जसे प्रभू रामचंद्र हे सत्यवचनी होते एकवचनी होते वचन दिल्यानंतर पाळणारे होते तर आम्ही राम भक्त आहोत आणि मग आम्हाला राम मंदिर पाहिजे असं म्हटलं तर ते योग्य ठरेल। पण नुसतं राम मंदिर पाहिजे आणि दिलेली वचनं पाळायची नाहीत तर हे काय हिंदुत्व होऊ शकत नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की आत्ता एक राजकारण नव्या दिशेने जाऊ शकत असेल तर त्याची सुरुवात होते आहे, थोडंसं थांबून सगळ्यांनीच वाट पाहायला हरकत नाही। ज्या गोष्टी मला करायच्या असतील त्यावेळेला मी त्या बेधडकपणाने करेल, पण आता जेव्हा जेवढं मी बोलतोय तेवढं मी बोलतोय। मला एक मिनिट, पहिल्या प्रथम मला अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे कारण अनेकांना मंत्रिपदाचा मोह असतो पण हा शिवसेना प्रमुखांचा कडवट शिवसैनिक जिथे मंत्रिमंडळात ज्या मंत्रिमंडळात ते होते त्या पक्षाकडनं आपल्या पक्षाला जसं एक विचित्र वागणूक मिळते ती सहन न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे। अरविंद, तुमचा मला शिवसेना प्रमुखांचा शिवसैनिक म्हणून अभिमान वाटतो, गर्व आहे आणि असे शिवसैनिक माझ्यासोबत आहेत ती माझी शक्ती आहे। प्रस्ताव नाही, मी त्यांना हेच सांगितलं की बाबा एक नवीन सुरुवात जर का करायची असेल तर आपण सोबत येऊ शकता का, आणि त्याच्यावरती त्याप्रमाणे त्यांनी आज दोघं एकत्र आलेले आहेत आणि त्यांनीच पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे की काही बिंदूंवरती म्हणजे काही मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे, असे काही मुद्दे माझ्याकडेही आहेत
काही त्यांच्याकडे आहेत, काही काँग्रेसकडे आहेत, हे सगळे एकत्र करून आम्ही मार्ग काढू। नाही अजून केली नाही। नाही एक मिनिट एक पूर्ण करतो। राष्ट्रपती राजवटीच्या विरुद्ध याचिका आम्ही दाखल केलेली नाही, कारण हे राष्ट्रपती हे बऱ्याच वर्षानंतर एवढी दयावान व्यक्ती महाराष्ट्राला राज्यपाल राज्यपाल म्हणून मिळालेली आहे की ज्यांनी 48 तासाची मुदत सुद्धा ते बोलले तुम्हाला कमी पडेल, तुम्ही 6 महिने घ्या। हे असे राज्यपाल जर का लाभले तर देशाचं आणि राज्याचं नक्कीच भलं होईल। एक एक अरे थांब ना, अरे वो टर्म्स और कंडीशन अभी आपके आपको ही बता दूं तो फिर उनके साथ चर्चा क्या करूं मैं। किस तरीके से चर्चा हो रही है, क्या बातचीत हुई? किस तरीके से मतलब, आइए बैठिए बात करेंगे। ऐसे नहीं सुनिए, एक पहले मैं बात स्पष्ट करना चाहता हूँ। महाराष्ट्र में सरकार स्थापित करना ये कोई मजाक की बात नहीं है, और खास कर भिन्न विचारधारा के पक्ष एक साथ आकर कुछ सरकार चलाना चाहते हैं तो कुछ मुद्दों पर चर्चा होनी जरूरी होती है, आवश्यक होता है। और इसीलिए जैसे अभी आपने देखा होगा कि पवार साहब थे, अहमद पटेल जी थे, और उन्होंने स्वयं कहा है कि कल पहली बार शिवसेना ने, यानी मैंने कल संपर्क किया। इसका अर्थ ये हुआ कि हमारे बारे में जो एक बातें फैलाई जा रही थी कि बीजेपी के साथ बातचीत करने के लिए हमारे पास समय नहीं है, वो समय तो मैंने उसका भी स्पष्टीकरण दिया था कि समय था, लेकिन जिस तरीके से बात हो रही थी वो मुझे पसंद नहीं था, इसलिए मैंने चर्चा रोकी थी। तो कल पहली बार मैंने संपर्क किया है और मैंने कहा कि अगर कुछ अलग करना चाहते हैं तो हम साथ अगर आते हैं तो नई दिशा राज्य को और देश को मिल सकती है। इसीलिए मैं अभी 6 महीने हैं हमारे पास, इसीलिए मैं जानकारी लेना चाहता हूं कि हिंदुत्व का जो मुद्दा है तो कश्मीर में महबूबा मुफ्ती जी और भारतीय जनता पक्ष किन मुद्दों पर एक साथ आए थे मैं जानना चाहता हूं। नीतीश कुमार जी और भारतीय जनता पक्ष कैसे एक साथ आए थे, इकट्ठा आए थे, मैं जानना चाहता हूं। चंद्राबाबू जी है, रामविलास जी है, अन्य सारे राज्य में जो भिन्न विचारधारा के पक्ष और भारतीय जनता पक्ष का गठबंधन हुआ था, मैं वो भी जानकारी ले लूंगा और फिर बात आगे बढ़ेगी। थांबा, तुम्ही आम्हाला आणखीन ढकलू नका, आमच्या पद्धतीने आम्ही काम करतो। क्या कोई ऐसी गुंजाइश है कि आप वापस शिवसेना आपको किसका मैसेज आया था क्या? अभी किसी को कोई मैसेज नहीं है। अरे वो बैठे वहाँ, मैं बैठे हूँ यहाँ, पहले मुलाकात तो होने दो। तो कल तो पहली बार हमने संपर्क किया एक दूसरे को, तो पहले तो हम मिले तो सही। राज्यपाल जे काय म्हणणे, राज्यपाल जे वागले ते योग्य वागलेत, आणि जे काही आता राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे ती शिवसेना आणि काँग्रेसच्या चुकीच्या आघाडीमुळे झाली। ठीक आहे, बापट म्हणतील ते ब्रह्मवाक्य असेल तर तेही असेल। आता ही सगळी ब्रह्मवाक्य हे त्यांनी लिहावी आणि आम्ही मानावी। तुम्हाला कोणाचा मेसेज आलाय का? बघा, मी या अनाकलन्य किंवा ज्या काही गोष्टी झालेल्या नाही त्याच्यावरती बोलण्यात काय अर्थ नाहीये। ज्या झाल्यात त्याच्यावरती बोला, ज्या झाल्या नाहीत त्याच्यावरती काय बोलायचं? कशाच्या मध्ये महाशिव आघाडी म्हणजे राष्ट्रवादी, पण मग तुम्ही शिव घातलेत ना त्याच्यात? येणार नाही का शिवसेना त्या महाआघाडीत? महाशिव शिव शब्द घातलेत ना तुम्ही? शिवसेना, तुम्ही प्रश्न तुमचा आहे माझा नाही। बीजेपी का ऑप्शन पूरी तरह से खत्म हो चुका है। आपको क्यों इतनी जल्दबाजी है? राजनीति है, 6 महीने दिए है ना माननीय राज्यपाल मोदी जी ने। और नहीं, एक मिनट, बीजेपीचा ऑप्शन मी ने खत्म केलेला आहे, ये बीजेपी ने किया है। मैंने तो पहले लोकसभा के पहले भी मैं आलेख जा रहा था, बीजेपी सामने से आई, मैंने भी उनके भावना का आदर किया, सम्मान किया, और तब पूरे देश में एक ऐसा माहौल था कि बीजेपी की सरकार नहीं आएगी।
ज्यादा से ज्यादा 200, 210, 220 सीटें आएगी, और उस अंधेरे में मैं उनके साथ गया था, उस अंधेरे में मैं उनके साथ गया था। तो बीजेपी ने मेरे साथ आने का या जो युति थी वो ऑप्शन उन्होंने खत्म हुआ होगा तो उन्होंने खत्म किया है, जो बात उस वक्त तय हुई थी अमल करो, यही मेरी मांग थी। लेकिन परसों के दिन जैसे मैंने कहा कि चंद्रकांत दादाजी ने कहा कि वो तो सरकार नहीं बनाना चाहते और हमें शुभकामनाएं दी थी आघाड़ी के साथ जाने के लिए, तो उनके भावना का आदर करना चाहिए। नहीं, लेकिन देर आएंगे, देर आएंगे, दुरुस्त आएंगे, अपनी बात मान जाएंगे तो उद्धव जी, अगर देर आएंगे, दुरुस्त आएंगे, आपके साथ आएंगे तो क्या होगा? नहीं, दुरुस्त व्हायचं असेल तर बिघडायचं कशाला? उद्धव साहेब, मुख्यमंत्री शिवसेनेचा एवढी काय घाई आहे, थांबा ना पण जरा। एक मिनिट, या मुख्यमंत्री ठाम आहे का? म्हणजे मुख्यमंत्री शिवसेनेचा होता, ऐका एक मिनिट, या सगळ्या गोष्टीवरती लवकरात लवकर खुलासा होईल, तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला जेवढी चिंता माझ्यापेक्षा अधिक आहे थोडीशी मला सुद्धा आहे, म्हणून आता मी इथे आहे ते तिथे आहे, आमचं जे काही ठरवायचं असेल ते आम्ही ठरवू। आणि एक 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 ऐका एक एक मिनिट, एक मिनिट, अरे जरा खामर बनवलं एका प्रश्नाचं, तुम्ही असे राज्यपालांसारखे वागू नका, एक एक प्रश्नाचं उत्तर पूर्ण करू द्या, मगाशी मी काय सांगत होतो तोच राहिला तो विषय। हा, जे काय आमच्यात ठरेल ते जगजाही होणार आहे, लपून छपून काय होणार नाहीये। संजय राऊतांच्या